मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शोभायात्रा। ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत यात्रेतील पालखीवर पुष्पवृष्टी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधील शोभायात्रेत सहभागी, देवेंद्र फडणवीसांकडून गुढीची पूजा। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी साजरा केला गुढीपाडवा, देवगिरी या शासकीय निवासस्थानी उभारली गुढी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूर इथल्या निवासस्थानी गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं, फडणवीसांकडून जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनसे आमदार राजू पाटील यांच्या डोंबिवलीत मध्यवर्ती कार्यालयाला भेट, मनसे आमदार राजू पाटील यांनी केला मुख्यमंत्र्यांचा सत्कार। नव्या वर्षात शिवसेनेची गुढी उभारण्याचा जनतेचा संकल्प, संजय राऊतांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी गुढीची उभारणी, नातवाला घेऊन राज ठाकरेंकडून गुढीची विधिवत पूजा। गिरगावातील गुढीपाडवा उत्सवात आदित्य ठाकरेंची उपस्थिती, कार्यक्रमातूनही शिंदे सरकारवर साधला निशाणा। खासदार नवनीत राणांनी उभारली गुढी, राणांकडून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। सरकारनं शेतकऱ्यांना मदत जाहीर करून त्यांचा गुढीपाडवा गोड करावा, माजी खासदार संभाजीराजे यांची राज्य सरकारकडे मागणी। कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांच्या घरी गुढीपाडव्याचा उत्साह, गुढी उभारून धंगेकरांनी दिल्या शुभेच्छा। गुढीपाडव्यानिमित्त सर्व देवस्थानांमध्ये विशेष सजावट, तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर उभारली गुढी, तर शिर्डी आणि पंढरपुरातही विशेष आरास। नागपूरमध्ये सिद्धिविनायक ट्रस्टकडून गुढीपाडव्यानिमित्त मिरवणूक, मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत तरुण तरुणी सहभागी। पंढरपुरात तुळशी अर्चन पूजेस स्थानिक आणि भाविकांचा मोठा प्रतिसाद, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुळशी अर्चन पूजेला प्रारंभ। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।